पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचलनालय यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र शासन आणि त्वम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने श्री बाळासाहेब पाटील शासकीय संग्रहालय पैठण या ठिकाणी ऐतिहासिक पैठणी साडीचे काठपदर नावाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैठणी साडीचे ऐतिहासिक काळातील प्रकार पहिल्यांदाच नागरिकांना पाहायला मिळणार आहे. त्या संदर्भात आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्वम फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा रसिका वाकलकर यांनी सविस्तर माहिती दिली. पाहूयात. काठपदर हे पैठणीवरचं प्रथम म्हणता येईल असं शासनाच्या वस्तू संग्रहालयांमधून एकत्रित केलेलं, तीन वस्तू संग्रहालय आहेत नागपूर, सातारा आणि औंध. ह्या तिन्ही म्युझियम्समधनं पैठण्या ज्या येत आहेत पैठणला, त्या एका वेळेला पैठणला एवढ्या जुन्या पैठण्या 100 ते 300 वर्षापूर्वी त्या कधीच एका ठिकाणी बघायला मिळाल्या नाही आहेत. तर ह्या प्रदर्शनाच्या निमित्ताने त्या आपणास मी आमंत्रित करते, त्वम फाउंडेशन आणि शासनाच्या वतीने, दोघांच्याही वतीने, कारण हे दोघांच्या हे झालं नसतं जर त्यांचा पाठिंबा नसता किंवा आमचा रिसर्च नसता तर तुम्ही जरूर या वाट पाहता. पैठणी ही जगाची आहे, फक्त पैठणची नाही. GI 2009 साली आला पण त्याचा इम्पॅक्ट स्टडी आपण केला आहे का? त्याला आता 10 वर्षाला वर होईल. सो मला पैठणचीच पैठणी आहे हे आपण जरी मानलं, 2000 वर्षाची परंपरा जरी असली, तरी आज ते पैठणमध्ये तेवढं प्रचलित उचलून धरलं गेलं आहे का येवल्यात? हाही प्रश्न मी विचारू इच्छिते. आणि जर ते चांगलं काम करत असतील येवल्यात आणि पुढे नेत असतील हे, हा जो कॉमर्सचा विषय आहे, तर निश्चितच न्यावा, त्याच्यात चुकीचं काही नाही. ओरिजिनल पैठणी हा जो एक प्रकार आजकाल मी ऐकते, पण ओरिजिनल काय आहे? जर ओरिजिनल आहे, यान ओरिजिनल आहे, काय ओरिजिनल आहे त्यातलं? म्हणजे आपण कशाला ओरिजिनल म्हणून काय विकतोय हे प्रत्येकाने ज्याचं त्यांनी ठरवावं, घेणाऱ्यांनी आणि विकणाऱ्यांनी दोघांनी. आणि दुसरा मुद्दा सांगायचा झाला तर पैठणी ही खूप जुनी परंपरा आहे आणि ही केवळ पैठणचीच आहे असं म्हणणं चुकीचं होईल. ही जगभर गेलेली आहे आणि जगभरच्या लोकांनी हिला जोपासलेलं आहे, पैठणच्याच लोकांच्या या बरोबरी. त्याच्यामुळेच हे परत पैठणला नेण्यात मला जो उत्साह आहे तो खूप दांडगा आहे. आणि ही पैठणची जी कला आहे, कॉमर्स नाही म्हणणार, तुमच्या लक्षात येतं मी काय म्हणते, कॉमर्स म्हणून सगळीकडेच प्रसार आहे, प्रचार आहे. आर्ट म्हणून माझ्यासाठी पैठणची पैठण.